गुड इवनिंग सर्वांना. भारतातील सर्वात मोठ्या अन अकॅडमी या लर्निंग प्लॅटफॉर्मच्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. चला आलेत का सर्वजण? वेलकम वेलकम. लेट्स क्रॅक इट. चालू करूया आपण. ठीक आहे, चला चला. माझा आवाज येतोय का सर्वांना? आवाज येतोय का? आपल्या दररोज अनअकॅडमी वरती होणाऱ्या क्लासची वेळ जण आलेत. क्या बात है. ओके आदित्य, खूप छान. चला आरती जाधवजी, खूप छान. रोहिणीजी, चला. सागर सर, अनिशा काळे, श्रुती मॅडम, करणजी, चला चला. सर्वांचं लोंढे, सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. पूनमुखीजी, क्लास आहे का फ्रेंड? यस, क्लास आहे. लगेच लेट्स क्रॅक इट. बघा, चालू करूया आपण या ठिकाणी. त्या अगोदर जाणून घेऊया. चला ठीक आहे. बघा, जे विद्यार्थी नवीन असतील त्या विद्यार्थ्यांसाठी, फ्रीमध्ये क्लास बघण्यासाठी तुम्हाला प्ले स्टोअरवर जाऊन अन अकॅडमी हे लर्निंग ॲप इन्स्टॉल करायचे. त्याचबरोबर ॲप ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला एम पी एस सी ही कॅटेगरी, तुमचा गोल निवडून तुम्हाला त्या ठिकाणी चंद्रलेव हा रेफरल कोड प्ले फ्रीमध्ये क्लास बघण्यासाठी यूज करायचा आहे, तर वापरायचा आहे. ठीक आहे, बघूया. आज सुद्धा आपण काही महत्त्वाचे असे जनरल नॉलेजचे काही प्रश्न बघणार आहोत. ठीक आहे, यस. माझा आवाज सर्वांपर्यंत पोहोचवेल. ठीक आहे, ओके ओके, चला. बघा, खूप साऱ्या बॅचेस या ठिकाणी. 7 एप्रिलला सिंगम बॅच, त्याचबरोबर पोलीस ऑफिसर ही 13 एप्रिलला ही जी बॅच आहे लॉन्च झालेल्या आहेत. सर्वांनी याचा लाभ नक्कीच घ्या. ठीक आहे, ज्यांनी कोणी सबस्क्रिप्शन घेतलं नसेल त्यांनी सबस्क्रिप्शन घ्या. ठीक आहे, पहिला प्रश्न तुमच्या समोर. महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला कोणत्या राज्याच्या सीमा आहेत? गुजरात, छत्तीसगड, गोवा आणि आंध्र प्रदेश, याचं मला तुम्ही कमेंट्समध्ये सर्वांनी उत्तर द्यायचं आहे. मी बघत आहे. ठीक आहे, याचं उत्तर काय? ऑप्शन्स क्रमांक 2, अगदी बरोबर. ऑप्शन्स क्रमांक 2 याचं उत्तर आहे. यस, नेक्स्ट प्रश्न घ्या. खालीलपैकी कोणता वन्यजीव प्रकल्प महाराष्ट्रामध्ये नाही आहे? कान्हा, चांदोली, नागझिरा आणि यापैकी नाही. बरोबर, याचं उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक 1, हा महाराष्ट्रामध्ये नाही. ठीक आहे, बरोबर आहे. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखली जाणारी सिटी कोणती आहे? कोणतं शहर आहे महाराष्ट्राची पर्यटन राजधानी? कमेंट्समध्ये सर्वांना उत्तर द्यायचं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक 3, या अगोदर सिंधुदुर्ग होती. बरोबर का? या अगोदर सिंधुदुर्ग होती का अगोदर? बर, मग आपल्या महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी कोणती आहे? सांस्कृतिक राजधानी, ऑप्शन्स क्रमांक 1, पुणे. आपल्या महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे? राजधानी झाली सांस्कृतिक राजधानी. ठीक आहे, त्यानंतर मुंबई महाराष्ट्राची राजधानी, बरोबर आहे का?
महाराष्ट्राची तर राजधानी आहे? महाराष्ट्राची, महाराष्ट्र. तर मला सांगा देशाची काय आहे? देशाची आर्थिक राजधानी आहे, बरोबर आहे का? देशाची आर्थिक राजधानी. देशाची आर्थिक राजधानी. भारतातील सर्वाधिक झोपडपट्टी लोकसंख्येचे शहर कोणतं आहे? मेदिनापूर पश्चिम बंगाल, मुंबई महाराष्ट्र, बंगळूर कर्नाटक आणि अहमदाबाद गुजरात. ऑप्शन्स क्रमांक 2 कोणता आहे? मुंबई महाराष्ट्र. या ठिकाणी भारतातील सर्वाधिक मोठी झोपडपट्टी आहे, अगदी बरोबर. कोलकाता हे शहर कोणत्या नदीकाठी बसलेलं आहे? कोलकाता, चंबळ, मुसी, झेलम आणि हुगळी. चला, खूप छान धनंजयजी, कविता, राहुल, करण, आरती मॅडम, रोहिणीजी, खूप छान, निशा काळेजी, यस, गणेशा, आरती, वैष्णवी, श्रुती, खूप छान. त्याचं उत्तर ऑप्शन्स क्रमांक 4 हुगळी नदी आहे. कोणत्या नदीकाठी बसलेलं आहे? तर हुगळी नदी, लक्षात ठेवा. भारतातील कोणत्या शहरास नवाबांचं शहर असं म्हटलं जातं? रायपूर, लखनौ, कानपूर आणि यापैकी नाही. उत्तर ऑप्शन्स क्रमांक 2 क्या बात है, खूप छान. कोणता आहे? लखनौ. पण कानपूर येत विद्या, कानपूर जे आहे या ठिकाणी अधिवेशन झालं होतं का? अधिवेशन सरोजिनी नायडू यांचं, बरोबर आहे का? सरोजिनी नायडू. अधिवेशन झालं होतं, बरोबर आहे ना? अधिवेशन सरोजिनी नायडू यांचं अधिवेशन 1925 आणि ह्या पहिल्या महिला होत्या, पहिल्या भारतीय महिला होत्या, पहिल्या भारतीय महिला, पहिल्या भारतीय महिला, लक्षात ठेवा. जाऊया समोर. भारत आशिया खंडाच्या कोणत्या दिशेला आहे? पूर्व, उत्तर, आग्नेय आणि दक्षिण. ऑप्शन्स क्रमांक 4 दक्षिण. अगदी बरोबर. भारत हा आशिया खंडाच्या कोणत्या देशाला आहे? तर दक्षिणला आहे. मग एकूण खंड किती आहे तो? एकूण खंड किती आहेत? 7 खंड, बरोबर आहे. या 7 खंडापैकी सर्वात मोठा खंड कोणता आहे? तर आशिया खंड. एकूण जगाच्या लोकसंख्येपैकी अख्ख्या आशिया खंडामध्ये 60% लोकसंख्या वास्तव्य करते. किती टक्के? 60%. जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी 60% वास्तव्य करते. इराक या देशाची राजधानी कोणती आहे? बगदाद, काबूल, रियाद आणि यापैकी नाही. ऑप्शन्स क्रमांक 1 कोणती आहे? बगदाद. अगदी छान. जगात क्षेत्रफळाने सर्वात मोठा देश कोणता आहे? जर क्षेत्रफळाने विचार केला तर जगामध्ये सर्वात मोठा देश कोणता? चला, खूप छान. ओके जी, श्वेता काळेजी, मेघारावजी, वैष्णवी, सागर, पूनम साठेजी, याचं उत्तर ऑप्शन्स क्रमांक 4 रशिया. मग आपल्या भारताचा कितवा क्रमांक लागतो? भारताचा क्रमांक कितवा लागतो? तर 7वा लागतो, लक्षात ठेवा. भारताचा 7वा. आणि लोकसंख्येचा जर विचार केला तर लोकसंख्येमध्ये चीन हा प्रथम क्रमांकावर आहे. चीन हा प्रथम क्रमांकावर असून
आपला भारत जो आहे हा दुसऱ्या क्रमांकावर आहे, लोकसंख्येच्या बाबतीत भारत दुसऱ्या क्रमांकावर, बरोबर आहे का? अगदी छान. खालीलपैकी कोणता पक्षी महाराष्ट्रामध्ये दुर्मिळ आहे? हळवा, पिंगळा, बगळा आणि कावळा. ऑप्शन्स क्रमांक दोन कोणता आहे? पिंगळा. पुलिस शहीद स्मृतिदिन कधी असतो? 21 जून, 21 ऑक्टोबर, 31 जानेवारी आणि 15 ऑगस्ट. पुलिस प्रतिदिन कधी असतो? दोन, 21 ऑक्टोबर. 21 ऑक्टोबर. राज्याच्या पोलीस दलाचा प्रमुख कोण असतो? राज्याच्या पोलीस दलाचा प्रमुख कोण असतो? राज्याच्या पोलीस दलाचा प्रमुख कोण असतो? अगदी बरोबर, राजश्रीजी. कविता तलोंडे, ठोंबरे, जाधवजी. ऑप्शन्स क्रमांक चार, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस, याचा ऑप्शन्स क्रमांक चार उत्तर आहे, डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस. आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते? जस्ट आपण, मला वाटतं आपल्या स्पेशल क्लासमध्ये, आपण 8:45 क्लासमध्ये अन अकॅडमीवरती बघितला होता हा प्रश्न, बरोबर आहे का? आंतरराष्ट्रीय पोलीस संघटना कोणत्या नावाने ओळखली जाते? इंटरपोल, युनिसेफ, युनिपोल आणि इंटरनेट पोल. याचे उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक MT बरोबर. काय आहे ऑप्शन्स क्रमांक दोन, बरोबर आहे का? इंटरपोल. तलाठी व तहसीलदार यांच्यातील दुवा म्हणून कोण काम करत असतं? कोतवाल, मंडळ अधिकारी, पोलीस पाटील आणि यापैकी नाही. अगदी बरोबर, ऑप्शन्स क्रमांक दोन, मंडळ अधिकारी. संगणकामध्ये CPU म्हणजे काय? संगणकामधील CPU म्हणजे काय, त्याची संज्ञा आपल्याला सांगायची या ठिकाणी. संक्षिप्त रूप काय आहे CPU चं? अगदी छान. ऑप्शन्स क्रमांक किती आहे? 3, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. अगदी बरोबर, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. बघा, भरपूर वेळा विचारला गेला प्रश्न एक्झाम मध्ये. डायनामाइट चा शोध कुणी लावला? जेम्स वॅट एडिसन, अल्फ्रेड नोबल आणि फोर्ड. उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक किती आहे? 3, अल्फ्रेड नोबल. अगदी बरोबर, डायनामाइट चा शोध कुणी लावला? तर अल्फ्रेड नोबल. मग इंजिनचा शोध कुणी लावला? इंजिन, रेल्वेच्या इंजिनचा शोध कुणी लावला? क्या बात आहे, कुणी लावला? जेम्स वॅट इंजिन, इंजिनचा शोध. मग बल्बचा शोध कुणी लावला? बल्बचा शोध कुणी लावला? क्या बात आहे, थॉमस एडिसन. कुणी लावला? थॉमस एडिसन. कशाचा लावला? बल्बचा शोध. या बल्ब मध्ये कशाची तार असते? टंगस्टन. कशाची असते? टंगस्टन. अगदी बरोबर.
जयपूर पुढ्या कृत्रिम पाण्यात पायाचे जनक कोण आहेत? डॉक्टर चावला, पी व्ही सेन, किरण सेठी आणि यापैकी नाही. जयपीर फूड या कृत्रिम पायाचे जनक कोण आहेत? अगदी बरोबर, ऑप्शन्स क्रमांक 3, डॉक्टर किरण सेठी. श्रीमद भागवतगीतामुळे कोणत्या भाषेमध्ये लिहिलेली होती? श्रीमद भागवतकथा जी आहे ती कोणत्या भाषेमध्ये? संस्कृत, अपभ्रंश, प्राकृत आणि पाली. अगदी बरोबर, ऑप्शन्स क्रमांक 1, संस्कृत. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या मृदेची उत्पादकता सर्वात कमी आहे? रेगूर, गाळाची, जांभी आणि रेताळ. उत्पादकता सर्वात कमी म्हटल्यानंतर लगेच लक्षात यायला पाहिजे कोणती आहे, तर रेताळ. कापसाची काळी कसदार मृदा कुठे आढळते? पठारामध्ये का? पहिल्या लोकसभेचे सभापती कोण होते? बरोबर, ऑप्शन्स क्रमांक 2, गवा मावळंकर. भारतीय रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण केव्हा झालं? ऑप्शन्स क्रमांक 3, जानेवारी 1949 रोजी. कोणती बँक आहे? रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, भारतीय रिझर्व्ह बँक. कविता हे माझे राजकारणच आहे असं कुणी म्हटलं बरं? राजा ढाले, नामदेव ढसाळा, रामदास आठवले आणि अर्जुन डांगळे. कविता ही माझे राजकारणच आहे. ऑप्शन्स क्रमांक 2, कुणी म्हटलं? नामदेव ढसाळा. आशियाचे नोबेल म्हणजे काय? आशियाचे नोबेल म्हणजेच नोबेल पुरस्कार, रॅमन मॅक्सेस पुरस्कार, पद्मभूषण पुरस्कार आणि साहित्य अकादमी. आहे 2, रॅमन मॅक्सेस पुरस्कार. रॅमन मॅक्सेस पुरस्कार. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतात? राष्ट्रपती, मंत्रिमंडळ, सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश आणि संसद. अगदी बरोबर, ऑप्शन्स क्रमांक याचं उत्तर 4, तर संसद. सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या कोण वाढवू शकतात? तर संसद. अगदी बरोबर आहे. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांनी 1917 साली रिकामी जागा येथे अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद भरवली होती. नागपूर, पुणे, कोल्हापूर संस्थान आणि सगळी. उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक
मध्ये कोल्हापूर संस्थान. इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणजे रिकामी जागा होय. म्हैसूरचा टिपू सुलतान, हैदराबादचा निजाम, पंजाबचा दिलीप सिंग, तर पुण्याचा पेशवा दुसरा बाजीराव. त्याचं उत्तर काय? ऑप्शन्स क्रमांक 2, हैदराबादचा निजाम. खालीलपैकी कोण तिन्ही गोलमेज परिषदेमध्ये उपस्थित होते? तिन्ही गोलमेज परिषद आपण बघितल्यात का? महात्मा गांधी, मोतीलाल नेहरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि मोहम्मदजी मोहम्मद अली गॅस. अगदी बरोबर आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक 3, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. गावोगावी प्राथमिक आरोग्य केंद्र उभारण्याचं काम कोण करत असतं? ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद आणि वरीलपैकी नाही. अगदी बरोबर आहे. उत्तर काय? ऑप्शन्स क्रमांक 3, जिल्हा परिषद. जिल्हा परिषद. बघा, ग्रामपंचायत क्रम तुम्हाला नेहमी विचारली जाते. कलम किती आहे मग? चाळीस आहे का? 40. एकूण जिल्हा परिषदा आपल्या महाराष्ट्रामध्ये किती आहेत? 34 जिल्हा परिषदा आहेत. कोणत्या ठिकाणी नाही आहेत? मुंबई नगर आणि मुंबई उपनगर. जिल्हे 36. ठीक आहे. संत रामदासांचं पूर्ण नाव काय आहे? पांडुरंग सीताराम रामदास, नारायण पांडुरंग बागणीज, रामदास दामाशेट बामणी आणि नारायण सूर्यकांत ठोसर. याचं उत्तर ऑप्शन्स क्रमांक किती आहे? 4, नारायण सूर्यकांत ठोसर. उपराष्ट्रपतींना पदग्रहण करते वेळी खालीलपैकी कुणी शपथ दिली होती? द्यावी कोणी कोण शपथ देतं? उपराष्ट्रपती, भारताचे सरन्यायाधीश, लोकसभा सभापती आणि भारताचे महान्यायवादी. ऑप्शन्स क्रमांक 2, भारताचे सरन्यायाधीश. पहिले उपराष्ट्रपती कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण होते? डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण. आपण यांच्याविषयी डिटेल्स आपण स्पेशल क्लासमध्ये बघितली. आणि राष्ट्रपती जर म्हटलं तर राजेंद्र प्रसाद, डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हे मूळचे कुठले होते तर बिहारचे होते का? आणि ते एक स्वातंत्र्य सेनानी सुद्धा होते. बॉम्बे क्रॉनिकल या वृत्तपत्राचे संस्थापक कोण होते? दादाभाई नौरोजी, भाऊ महाजन, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि पुरोज शहा. पुढीलपैकी कोणी चले जाव ठरावाचा मसुदा तयार केला होता? पुढीलपैकी कोणी चले जाव ठरावाचा मसुदा तयार केला होता? पंडित नेहरू. ऑप्शन्स क्रमांक 2, पंडित नेहरू. नागपूर जिल्ह्यातील पुढीलपैकी कोणत्या तालुक्यात दगडी कोळसा सापडतो? उमरेड, कामठी, सावनेर आणि यापैकी सर्व.
याचं उत्तर काय, ऑप्शन्स क्रमांक 4, यापैकी सर्व. महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे? पेंच, ताडोबा, नवेगाव आणि बोरिवली. महाराष्ट्रातील पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे? अगदी छान जाधवजी, ताडोबा राष्ट्रीय उद्यान आहे. कोणतं आहे? ताडोबा. आणि हे ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती कधी झाली होती? तर 1955 ला. कुठं आहे? तर हे ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूरमध्ये आहे. कुठं आहे? चंद्रपूरमध्ये. त्यावेळेस त्याच्यामध्ये मगर आणि सुसर प्रसिद्ध होती वगैरे वगैरे. ठीक आहे, एवढं लक्षात असू द्या. पेंच कुठं आहे? हो, पेंच. पेंच कोणत्या ठिकाणी आहे? नागपूरला आहे का? नागपूर. पेंच नागपूरला आहे. नवेगाव कुठं आहे? गोंदियाला आहे का? गोंदिया. नवेगाव गोंदिया. आणि बोरिवली कोणत्या ठिकाणी? बोरिवली तर मुंबईला आहे. कुठं आहे? मुंबईला. कुठं आहे? मुंबई या ठिकाणी, लक्षात ठेवा. यस, अगदी छान. भारतीय अन्न महामंडळाचं मुख्यालय कोठे आहे? मुंबई, दिल्ली, चेन्नई आणि कोलकाता. अन्न महामंडळाचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ऑप्शन्स क्रमांक 3, पुढे आहे तर चेन्नईला आहे. पुढे आहे चेन्नई. पाणीपतचं तिसरं युद्ध केव्हा झालं? पाणीपतचे तिसरे युद्ध केव्हा झाले? January 1760, 29 January 1760, 14 January 1761 आणि 21 April 1761. उत्तराच्या ऑप्शन्स क्रमांक किती आहे? तीन. 14 January 1761 ला. 14 January 1761 ला, अगदी बरोबर. जगातील सर्वात उंच धबधबा कोणत्या ठिकाणी आहे? अगदी बरोबर. ऑप्शन्स क्रमांक किती आहे? एक, व्हेनेझुएला. कोणत्या ठिकाणी? व्हेनेझुएला या ठिकाणी. राष्ट्रीय पत्रकार दिन कोणता आहे? 16 नोव्हेंबर, 17 नोव्हेंबर, 21 नोव्हेंबर आणि 26 नोव्हेंबर. ऑप्शन्स क्रमांक किती आहे? एक, 16 नोव्हेंबर, बरोबर आहे का? खूप छान. यस, वाटची जाधव गोरे, रोहिणीजी खूप छान. यस, 16 नोव्हेंबर. भारताचे पहिले निवडणूक आयुक्त कोण आहेत? टिपे शशन, सुकुमार सेन, हिरालाल कानिया आणि सरोज कपाडिया. ऑप्शन्स क्रमांक अगदी बरोबर, सुकुमार सेन. कोण आहेत? सुकुमार सेन. महापौर हा शब्द सर्वात पहिले रिकामी जागा यांनी उच्चारला? सावरकर, सुभाषचंद्र बोस, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, न्यायमूर्ती रानडे. महापौर हा शब्द सर्वात पहिले यांनी उच्चारला? करत चला. ठीक आहे, गुड गुड. चला चला,
पाटील, श्वेता लांडे, धनंजय सर, मेघाजी, सरू, क्या तृप्ती, याचं उत्तर काय? ऑप्शन्स क्रमांक एक विदा सावरकर, विनायक दामोदर सावरकर. या विनायक दामोदर सावरकरांनी अभिनव भारत संघटनेची स्थापना केली होती का 1904 मध्ये? अभिनव भारत संघटना, बरोबर आहे का? केली होती स्थापना, कधी केली होती? तर 1904 मध्ये. कोणत्या ठिकाणी केली होती? तर नाशिक या ठिकाणी. कुठे केली होती? नाशिक. आणि यांच्यासोबत त्यांचे बंधू पण होते, त्यांचं नाव काय आहे? त्यांचे बंधू विनायक दामोदर सावरकर आणि गणेश दामोदर सावरकर, बरोबर आहे का? गणेश दामोदर सावरकर, सावरकर. 1900 मध्ये काय होती ती? अगदी बरोबर, 1900 मध्ये ही जी आहे ही अगोदर 1900 मध्ये काय होती? मित्रमेळावा, मित्रमेळावा. आणि याचंच रूपांतर कशामध्ये केलं? अभिनव भारत संघटनेमध्ये केलं. अनंत कानोरे यांनी कुणाची हत्या केली होती? अनंत कानोरे, यस, अगदी छान. कलेक्टर जॅक्सन शिका, अगदी बरोबर, नाशिकचा कलेक्टर जॅक्सन. आणि हे सुद्धा अभिनव भारत संघटनेचे सदस्य होते, लक्षात ठेवा. कोण होते? सदस्य. भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? उलर सरोवर, लोणार सरोवर, चिल्का सरोवर आणि सांबर सरोवर. ऑप्शन्स क्रमांक 4 कोणता आहे? सांबर सरोवर, अगदी बरोबर. लोणार सरोवर जे आहे, लोणार सरोवर हे कोणत्या ठिकाणी आहे? बरं, लोणार सरोवर बुलढाण्यामध्ये आहे का? बुलढाणा. कुठं आहे? बुलढाण्यामध्ये. आणि याला रामसर दर्जा मिळालेला आहे. कोणता? रामसर, रामसर दर्जा मिळालेला आहे. महाराष्ट्रातील कलिंगडासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण कोणतं आहे? महाराष्ट्रातील कलिंगडासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण कोणतं आहे? अगदी बरोबर करंजी, खूप छान. तर कोणतं आहे? अलिबाग. कोणतं आहे? अलिबाग. मग राजेवाडी कशासाठी प्रसिद्ध आहे? हो, राजेवाडी, राजेवाडी कशासाठी प्रसिद्ध आहे? डाळिंब नाही, राजेवाडी अंजीर उत्पादनासाठी. कशासाठी आहे? अंजीर उत्पादन, अंजीर उत्पादन. डाळिंबासाठी आपलं नगर आहे, नगर, डाळिंब, डाळिंबासाठी नगर आहे. या नगरच्या बाबतीत जर बघायचं असेल तर सर्वात जास्त नगरमध्ये काय आहेत? विहिरींचं प्रमाण आहे. विहिरी आहेत का? विहीर आहे. त्याचबरोबर आकारमानाने, आकारमानाने सर्वाधिक, बरोबर आहे का?
साखर मानाने सर्वाधिक आहे. त्याचबरोबर पहिला सहकारी साखर कारखाना आहे, पहिला सहकारी साखर कारखाना, साखर कारखाना कोणत्या ठिकाणी आहे? प्रवरा नगर लोणी. प्रवरा नगर लोणी, प्रवरा नगर लोणी, लक्षात ठेवा. जायचं समोर नगरमध्ये. अजून जर बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये मला वाटतं शिर्डी देवस्थान आहे का राहता तालुक्यामध्ये? शिर्डी देवस्थान तालुका राहता. त्याचबरोबर अण्णा हजारे यांचं गाव पण आहे राळेगण सिद्धी आहे का? राळेगण सिद्धी पण आहे. अजून नगरमध्ये गहू उत्पादन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं. गहू उत्पादन सर्वात जास्त गहू उत्पादन होतं, सगळ्यात जास्त गहू उत्पादन सुद्धा होतं. अनियमित बहार हे कोणत्या फळाचं वैशिष्ट्य आहे? अनियमित बहार हे कोणत्या फळाचं वैशिष्ट्य आहे? अगदी बरोबर. ऑप्शन्स क्रमांक चार आंबा. ऑप्शन्स क्रमांक चार आंबा. राज्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ. राज्य निवडणूक आयुक्तांची नेमणूक कोण करतात? ऑप्शन्स क्रमांक अगदी बरोबर दोन राज्यपाल. ऑप्शन्स क्रमांक दोन राज्यपाल. राज्य निवडणूक आयुक्ताची नेमणूक कोण करतो? तर राज्यपाल करत असतात, लक्षात ठेवा. आपले राज्यपाल कोण आहेत सध्याला महाराष्ट्राचे राज्यपाल? भगतसिंग कोश्यारी आहेत का? कोश्यारी. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेची पहिली लूट रिकाम्या जागांमध्ये केली 1764-1770, 1664 आणि 1670. ऑप्शन्स क्रमांक तीन 1664 बरोबर आहे का? 1664 चुकीचं आहे. याचं उत्तर काय आहे? तीन आहे का दोन? कन्फर्म 1664 लक्षात ठेवा. बाटजी आहेत का? यस. राज्यघटनेच्या कोणत्या भागास घटनेची गुरुकिल्ली असं म्हटलं जातं? मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्य, राजाची राज्याची धोरणात्मक तत्वे आणि सरनामा. बघा याचं उत्तर काय. ऑप्शन्स क्रमांक किती आहे?
चार सरनामा, यालाच प्रस्तावना पण म्हणतात. तो प्रस्तावना, प्रस्तावना पण म्हणतात का? महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे? गोंदिया, वर्धा, गडचिरोली, नागपूर. ऑप्शन्स क्रमांक 3 गडचिरोली. कोणता आहे? गडचिरोली. मग गडचिरोलीच्या बाबतीत जर विचार केला तर सर्वात कमी घनता आहे का? सर्वात कमी घनता त्याचबरोबर जंगलांचं प्रमाण सर्वात जास्त आहे, बरोबर आहे का? जंगलांचं प्रमाण सर्वाधिक आहे, जंगलाचे प्रमाण सर्वाधिक आहे, बरोबर आहे ना? त्याचबरोबर महाराष्ट्राचा जर विचार केला तर महाराष्ट्राच्या एकूण क्षेत्रफळापैकी, एकूण वन क्षेत्रफळापैकी 21.5 निव्वळ कशाचं आहे? गडचिरोलीचं क्षेत्र आहे. ठीक आहे, किती? 21.9. आणि फक्त गडचिरोलीचा जर विचार केला तर 98% आहे. फक्त गडचिरोलीचा विचार केला तर 98% आहे. त्यानंतर गडचिरोला त्याचबरोबर गोंडवाना विद्यापीठ पण आहे का? गोंडवाना, गोंडवाना विद्यापीठ, गोंडवाना विद्यापीठ आहे. आणि त्याची जी स्थापना आहे ती 2011 झाली, कधी झाली? 2011. त्याचबरोबर नागपूर मिहान प्रकल्प आहे का? नागपूरला मिहान प्रकल्प आहे. अजून मध्यवर्तीचं ठिकाण आहे, 0 मैल आहे. उपराजधानी पण आहे, बरोबर आहे का? उपराजधानी सुद्धा आहे. बर, पेंच प्रकल्प आहे, पेंच प्रकल्प आहे, 0 मैल आहे. क्या बात, नाग नदी आहे. क्या बात आहे, नाग नदी आहे, नाग नदी सुद्धा आहे. वर्ध्याचा जर विचार केला, वर्ध्याच्या बाबतीमध्ये बघूया. वर्धा, वर्ध्याला हिंदी काय आहे? हिंदी विद्यापीठ आहे का? क्या बात आहे, हिंदी विद्यापीठ आहे. त्याचबरोबर कशाचं संशोधन केंद्र आहे? हत्ती संशोधन केंद्र पण आहे, हत्ती संशोधन केंद्र. मग गोंदियाचा विचार केला तर गोंदिया तलावांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो, बरोबर आहे का? तलावांचा जिल्हा, तलावांचा जिल्हा, यस. आणि तलावांचं शहर जर म्हटलं तर ठाणेला ओळखलं जातं. कशाला ओळखलं जातं? ठाणे या ठिकाणी ओळखलं जातं, अगदी बरोबर आहे. भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचं नाव काय आहे? CBI, CIA, रॉ आणि मोसाद. उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक किती आहे? 3 रॉ. भारताच्या परकीय गुप्तचर संस्थेचं नाव काय आहे? तर रॉ आहे. काय आहे? रॉ. बघा, भरपूर सारे विद्यार्थी आहेत पण जातानी सगळ्यांनी मात्र काय करा, लाईक करणार आहे का? हो,
तेवढं मात्र कर्जो आहे की नाही. थँक्यू सो मच. बघा, श्री गोपीनाथ मुंडे यांचं अपघाती निधन झालं तेव्हा ते कोण होते, म्हणजे कोणत्या पदावर होते? नक्कीच केंद्रीय विद्युत मंत्री, केंद्रीय रेल्वे मंत्री, केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री आणि केंद्रीय वित्त मंत्री. खूप चांगल्या प्रकारचं त्यांचं काय होतं, व्यक्तिमत्व खूप छान होतं त्यांचं. कोणत्या पदावर होते? ऑप्शन्स क्रमांक 3, केंद्रीय ग्रामीण व विकास मंत्री. केंद्रीय ग्रामीण व विकास मंत्री कोण होते? तर गोपीनाथ मुंडे. अगदी बरोबर. ऑप्शन्स क्रमांक 3. लेखक व पुस्तकांची नावं यांच्या जोड्या लावायच्या आहेत आपल्याला. लेखक व पुस्तकांची नाव दिसत नाहीयेत का? लाईक केलं. वा वा, थँक्यू सो मच. नक्की नक्की, थँक्यू थँक्यू. बघा या ठिकाणी जो क्रम आहे तो योग्य क्रम कोणता आहे आपल्याला बघायचा आहे. उत्तर काय? ऑप्शन्स क्रमांक 4 हा योग्य क्रम असणार आहे, लक्षात ठेवा. हा जो 4 आहे हा योग्य क्रम लक्षामध्ये. यस, अच एक आहे का? बरोबर आहे का? अच एक. विश्वास पाटील यांनी पाणीपत लिहिली, बरोबर आहे का? बर, मग शिवार ते संसद हे पुस्तक कुणाचं आहे? तर राजू शेट्टी यांचं आहे. कुणाचं आहे? राजू शेट्टी. बरोबर आहे का? राजू शेट्टी. मग मेरी कॉम हे कुणाचं आहे? अनब्रेकेबल. अनब्रेकेबल कुणी लिहिलंय? मेरी कॉम. इंडिया अँड रिस्क कुणी लिहिलं? मेरी कॉम यांनी. अनब्रेकेबल. बघा, थोडं इकडचं तिकडं झालं. पाणीपत या साईडला असायला होतं, ते त्या साईडला गेलं, असू द्या, काही हरकत नाही. ठीक आहे, जयवंत सिंग यांनी काय केलंय? इंडिया. आणि केरेज अँड हे कोणी? तर ऑप्शन्स क्रमांक याच ठिकाणी जोडे आहे. व्ही के सिंग यांनी केरेज अँड केव्हिकेशन्स. विजय स्तंभ कोठे आहे? जयपूर, आग्रा, दिल्ली आणि चित्तोड. विजय स्तंभ कोणत्या ठिकाणी आहे? याचं उत्तर काय? ऑप्शन्स क्रमांक 4. ऑप्शन्स क्रमांक 4 चित्तोड. मनाचे श्लोक कोणी रचले? श्री एकनाथ, श्री तुकाराम, श्री रामदास आणि श्री ज्ञानेश्वर. अगदी बरोबर. ऑप्शन्स क्रमांक 3. श्री रामदास. संत एकनाथांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? समाधी पैठणला आहे का? आपण नेहमी सांगत असतो, वाचत असतो. संत ज्ञानेश्वरांनी भावार्थ दीपिका हा ग्रंथ लिहिला, बरोबर आहे का? ज्ञानेश्वरी सुद्धा त्यांनी लिहिलेली आहे. लक्षद्वीप बेटे रिकामी जागा आहेत. अरबी समुद्रात, हिंदी महासागरात, बंगालच्या उपसागरात आणि यापैकी नाही. बरोबर. ऑप्शन्स क्रमांक काय आहे? 1. अरबी समुद्रात. अरबी समुद्रामध्ये यांचं नाव लक्षद्वीप का बरं पडलं? कारण लाखो बेटांचा
समूह असल्यामुळे लक्ष देऊ. त्याची निर्मिती कशापासून झाली तर शेवाळापासून, त्याची निर्मिती शेवाळापासून झाली. मग आपली जी गोदावरी आहे ही कोणत्या समुद्राला जाऊन मिळते? बंगालच्या उपसागराला. क्या बात है, बंगालच्या उपसागराला. राजमहेंद्री आंध्र प्रदेश या ठिकाणी बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते. वर्धा शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? गोदावरी, तापी, नाग आणि कहा. ऑप्शन्स क्रमांक, याचं उत्तर काय आहे? जर प्रश्न विचारला की सातपुड्यामध्ये महत्त्वाची अशी नदी कोणती आहे, सातपुड्यामध्ये महत्त्वाची अशी नदी कोणती, सातपुडा पर्वत रांगेमधली, तर कोणती आहे? तापी, लक्षात ठेवा. नाग नदी काठी नागपूर शहर, गोदावरी ब्रह्मगिरी पर्वतरांग आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणाहून उगम पावते. ठीक आहे, कुमाऊ हिमालयातील सर्वोच्च शिखर कोणतं? नंदा देवी, नामशा बर्वा, केटू आणि कंचनगंगा. कुमाऊ हिमालयातील सर्वोच्च शिखर कोणतं? अगदी बरोबर, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक, नंदा देवी. सहारा वाळवंटात आढळून येणारी प्रमुख जमात कोणती? बदाऊन, बुशमेन, बिंदीबू आणि एसमिको. कायचं उत्तर? ऑप्शन क्रमांक करंजी, मुंडे, मुक्ताजी, आरती जाधव, माधवी गाडेकर. खूप छान, ऑप्शन्स क्रमांक एक बदाऊन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरू केलेल्या कोणत्या वृत्तपत्रास शाहू महाराजांनी अर्थसहाय्य केले होते? बहिष्कृत भारत, समता, जनता आणि मूकनायक. बरोबर, ऑप्शन क्रमांक चार, मुकनायक. फेडरल कोर्टाची स्थापना कोणत्या कायद्यानुसार करण्यात आली? मोर्ले मिंटो 1909, मॉन्टेगू चेम्सफोर्ड 1919, प्रांतिक स्वायत्ता कायदा 1935 आणि रेग्युलेशन ऍक्ट 1773. स्वायत्ता कायदा 1935. मग हे लक्षात ठेवा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड 1919, मोर्ले मिंटो 1909. भरपूर वेळा तो विचारला गेला याची इसवी सन. ठीक आहे, पुढील पैकी कोणी भागवत गीतेचं इंग्रजीमध्ये भाषांतर केलं? विल्यम जोन्स, चार्ली विल्यम्स, लोकमान्य टिळक आणि आगरकर. चार्ली विल्किन्स. पहिल्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कुणीपैकी कोण होते? के सी नियो. ऑप्शन क्रमांक दोन.
पुढील पैकी हृदयाच्या कोणत्या भागात शुद्ध रक्त असते? उजवी कर्णिका, उजवी जवनिका, फुफ्फुसे धमनी आणि धमनी। चार धमनी। गोलाकार दंडकर सर्पिलाकार हे प्रकार पुढील पैकी कोणत्या जीवाचे आहे? विषाणू, आदिजीव, जीवाणू आणि गोलप्रदी। उत्तर क्या? ऑप्शन्स क्रमांक तीन जीवाणू। सम्राट अशोकास कोणी बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती? महाकश्यप, उपगुप्त, अश्वघोष आणि नागसेन। अगदी बरोबर आहे। ऑप्शन्स क्रमांक दोन उपगुप्त। सम्राट अशोकास कोणी बौद्ध धर्माची दीक्षा दिली होती? उपगुप्त। ऑप्शन्स क्रमांक दोन। कुतुबुद्दीन ऐबकने गुलाम वंशाची स्थापना केव्हा केली होती? इसवी सन 1200, 1206, 1208 आणि 1210। गुलाम वंशाची स्थापना केव्हा केली होती? ऑप्शन्स क्रमांक काय आहे? 1206 मध्ये। 1206। यस। महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेची बैठक किती महिन्यातून एकदा होते? एका महिन्यापासून, दोन महिन्यातून, तीन महिन्यातून आणि यापैकी नाही। ऑप्शन्स क्रमांक तीन महिन्यातून एकदा। बरोबर आहे का? तीन महिन्यामधून एकदा। अगदी छान। कोतवालाच्या अर्जित रजा कोण मंजूर करतो? तलाठी, तहसीलदार, उपजिल्हाधिकारी आणि जिल्हाधिकारी। अगदी बरोबर आहे। याचं उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक किती आहे? दोन। तहसीलदार कोण आहे? कोतवालाच्या अर्जित रजा कोण मंजूर करतो? तर तहसीलदार करत असतो। कीबोर्डवर फंक्शन किती असतात? कीबोर्डवरील फंक्शन जे असतात ते किती असतात? याचं उत्तर आहे ऑप्शन्स क्रमांक किती? 2, 12। कीबोर्डवरील फंक्शन्स किती असतात? तर 12 असतात। करपा रोग कोणत्या पिकावर पडतो? गहू, भात, पपई आणि भुईमुंग। सूत्र ऑप्शन्स क्रमांक 3 पपई। राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो? 28 डिसेंबर, 28 फेब्रुवारी, 25 डिसेंबर आणि 27 फेब्रुवारी। ऑप्शन्स क्रमांक किती उत्तर आहे याचं? 2, 28 फेब्रुवारी। जागतिक लघुग्रह दिन कधी असतो? जागतिक लघुग्रह दिन कधी असतो? ऑप्शन्स क्रमांक
एक 30 जून, अगदी बरोबर आहे, ऑप्शन क्रमांक एक 30 जून, ठीक आहे। तर बघा, ज्याही विद्यार्थ्यांनी आपल्या व्हिडिओला जर लाईक केलं नसेल तर नक्कीच लाईक करा, ठीक आहे। त्याचबरोबर बघा, ज्या विद्यार्थ्यांनी अन अकॅडमी हे लर्निंग ॲप घेतलं नसेल तर ह्या लर्निंग ॲप लगेच डाउनलोड करा, आणि त्या ठिकाणी फ्री क्लास बघण्यासाठी तुम्हाला वापरायचा आहे चंद्रलेव हा रेफरल कोड, आणि आपल्या दररोजची क्लासची वेळ स्पेशल क्लास अगदी मोफतमध्ये त्या ठिकाणी तुम्हाला ॲवेलेबल आहेत, त्यासाठी तुम्हाला वापरायचा आहे चंद्रलेव। आणि ज्याही विद्यार्थ्यांनी अजूनसुद्धा अन अकॅडमी यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। बघा, या ठिकाणी खूप साऱ्या बॅचेस लॉन्च झाल्या आहेत, ठीक आहे। तर मग सर्वांनी काय करा, ॲडमिशन्स घ्या, ठीक आहे। तर या ठिकाणी आपण थांबूया, चालेल का? भेटूया अशा नवीन दुसऱ्या व्हिडिओमध्ये उद्याला, ठीक आहे। थँक्यू सो मच, आणि सर्वांना जय हिंद।